याचा परिणाम डेफिनेटली मार्केटवर झालाय, कारण अचानक 25% वाढ प्रत्येकाला म्हणजे ग्राहकांना डायजेस्ट होण्यासारखी नाहीये. त्यामुळं आता हे काही काळ लोकांना लागेल की हा भाव जोपर्यंत म्हणजे स्थिर आहे आणि ही मानसिकता लोकांची जेव्हा तयार होईल तेव्हा हे स्टेबल होईल मार्केट असं मला वाटतं. डेफिनेटली 2.5% जेव्हा वाढवली, कारण सरकारने त्यांना जो कॅट डिफरन्स जो आहे म्हणजे आर्थिक जो डिफरन्स आपल्या इम्पोर्ट याच्यामुळे होतोय त्याच्या कंट्रोल करण्यासाठी सोन्यावरती जी ड्युटी वाढली त्याचा डेफिनेटली आपल्या याच्यावरती परिणाम झालेला आहे. कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर तुम्ही आज गेलात तर सोन्याचा भाव साधारण 34,000 रुपये इंडियन रुपीजच्या करन्सीप्रमाणे पडतो. त्याच्यावर 12.5% ड्युटी लावली तरी ती 38,000-38,500 भावामध्ये हे होती. आणि उलट असं झालंय की इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्यावरती साधारणपणे 500 ते 700 रुपये डिस्काउंट हा चाललेला आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजे ग्राहकांच्या याच्यावरती. आता प्रत्येक 500-1,000 रुपये जसे वाढत म्हणजे 2.5% साधारण 1,000 रुपयाचा फरक पडलेला आहे. तर जो 31,000 भाव होता त्यावेळेस तो अचानक 32,000-32,500 आसपास भाव गेला. त्यामुळं लोकांचं जे बजेट आहे हे खरेदी करण्याचं हे नेहमी साधारण तेवढंच राहतं, पण बजेट जरी म्हणजे बजेट ते वाढू शकत नाही तर सोन्याची क्वांटिटी जी आहे खपणं कमी झालेली. म्हणजे पूर्वी 10 ग्रॅम माझं बजेट होतं, म्हणजे 10 ग्रॅममध्ये 31,000 भाव होते तेव्हा मला 10 ग्रॅम सोनं यायचं. आता 32,500 झाले तर माझं 9 ग्रॅमच झालेलं आहे. आता आज 37,500 झाले तर माझं बजेट 7 ग्रॅम-7.5 ग्रॅमवरती झाले. मी खरेदी थांबवणार नाही पण मला जे घ्यायचं त्याच्यामध्ये मी थोडी काटकसर करणार. हा असा प्रकार होत चाललेला आहे. जीएसटीचा डेफिनेटली काय झालंय की इन्व्हेस्टर्स लोक पूर्वी सोन्यामध्ये पैसे गुंतवायचे जेव्हा वॅट हा 1.2% होता त्यावेळेस इन्व्हेस्टर लोकांचं प्रमाण खूप होतं, पण आता 3% म्हटलं की लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी फार विचार करत आहेत सोन्यामध्ये. थँक्यू.